नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी तीस हजार प्लस जंबो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सकोल विश्लेषण सिद्धेश्वर हार्डबेज सिरीजमध्ये आपलं स्वागत आणि आपण या ठिकाणी बघतो आहो तीस हजार प्लस यापूर्वी विचारलेल्या प्रश्नांचा सराव या ठिकाणी आपण करतो आहे या ठिकाणी मग पुनरावृत्ती झालेली प्रश्न असतील साधर्म्यावर आधारित प्रश्न असतील सगळ्यांचा सराव आपण करतोय आजचा टॉपिक आपला तितकाच महत्वाचा आहे म्हणजे भारतीय पब्लिकेशनचं पुस्तक आपण या ठिकाणी यूज करतो आहे पुणे या ठिकाणचं हे प्रकाशन अत्यंत दर्जेदार आणि विस्तृत विश्लेषण याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं दिलेलं आहे या ठिकाणी आज आपला टॉपिक महत्त्वाचा आहे तो म्हणजे शब्दसिद्धी काय शब्दसिद्धी आणि मला असं वाटतं शब्दसिद्धी हा जो टॉपिक आहे हा टॉपिक खूप जास्त महत्त्व देण्यासारखा टॉपिक आहे कारण तुम्ही कोणती पोलीस भरती बघा त्या ठिकाणी तुम्हाला एक ते दोन प्रश्न या टॉपिकवर सातत्याने दिसतात आता इथे पहिला प्रश्न होता की गृह हस्त शीर्ष हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत तत्सम तद्भव फारसी की अरबी बघा आता तत्सम शब्द आम्ही कशाला म्हणतो उत्तर दिलं यायचं तत्सम उत्तर मी मुद्दाम तुम्हाला इथे दाखवतोय सांगतोय लक्षात घ्या मला फक्त तुम्हाला याच्या आधी कशा पद्धतीचे प्रश्न येत गेले मला ते येत आहेत का मी कोणत्या पद्धतीचा विचार करतोय पोलीस भरतीची तयारी मी करतो आहे मात्र मला माहीत आहे का मराठीमध्ये कोणत्या टॉपिकवर कसे प्रश्न आले ती कळावीत तुम्हाला तुम्ही दोनचा स्पीड करून बघा दीडचा स्पीड करून बघा व्हिडिओ फास्टमध्ये बघू शकता तुम्ही मात्र तुम्हाला ती कळावं हा हेतू आहे तत्सम शब्द तत्सम म्हणजे मराठी संस्कृतमधून मराठीत येताना जे शब्दांच्या रूपात बदल होत नाहीत जैसे ते गृहाला गृहच म्हणतायत तुम्ही मराठीमध्ये बस संपला विषय त्याला तत्सम म्हणणार मात्र गृहला जर तुम्ही घर म्हणायला लागले गृह हा संस्कृत शब्द आहे तुम्ही गृह आम्ही गृह प्रवे प्रवेश केला असं म्हटले जसं तसं वापरला हा संस्कृत शब्द आहे मात्र आम्ही घरामध्ये प्रवेश केला घर म्हटले तर तो तद्भव झाला तत्समचा तद्भव होऊन जातो हस्त हस्त हा शब्द तत्सम आहे मात्र हस्ताचा तुम्ही तच्छं� हात घेतला हात तर तो तद्भव होईल शीर्ष तत्सम आहे या शीर्षेचा तद्भव काय होईल मला जर कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढे मी जातो हे संस्कृतमधून मराठीत आलेले आणि त्याच स्वरूपात राहिलेले जे शब्द आहेत त्यांना काय म्हणायचं संस्कृतमधून मराठीमध्ये येत आहेत आणि जसे आहेत तसेच राहत आहेत त्या शब्दांना काय म्हटलं जातं तद्भव देशी परकीय की तत्सम महत्त्वाचा मुद्दा आहे महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आपण तू बघितला आहे की जसेचे तसे राहत आहेत तत्सम शब्द म्हणणार रिपिटेशन आहे एस आर पी एफला शहरला मूळ रूपामध्ये कोणता बदल होत असेल तर त्याला तुम्ही तद्भव म्हणणार मात्र बदल होत नसेल त्याला तत्सम म्हणणार आणि देशी कशाला म्हणणार मराठीतील असे शब्द जे तत्समही नाही आहे तद्भवही नाही आहे किंवा परकीयसुद्धा नाही आहे ते कुठेच तुम्हाला तत्सममधून आलेली दिसणार नाही आहे संस्कृतमधून आलेली दिसणार नाही आहे कानडी नसणार फारसी नाही आहे उर्दू नाही आहे किंवा कोणती गुजराती असे नाही आहे जे मूळचे आहेत देशी देसी आहेत देशी घी म्हणतो ना आपण तसं गावरान ओके ते पुढे तद्भव शब्द ओळखा तद्भव जळगाव आणि नगरला आलेला प्रश्न क्लेश किळस कलश कळस आणि घास तद्भव म्हणजे आपल्याला माहीत आहे बदल झाला पाहिजे थोडासा घास मग घासचा मूळ शब्द काय आहे घास हा शब्द ग्रास या शब्दापासून बनतोय घास आपण तोंडामध्ये घेतोय घास बाबा क्लेश तत्सम आहे केळस तत्सम आहे कळस तत्सम आहे मात्र घास हा तद्भव आहे संस्कृतपासून आलेला आहे आता सिद्ध शब्द कशाला मानते बघा सिद्ध शब्द भाषेतील जे मूळ धातू किंवा जे मुळातले शब्द आहेत त्यांना आपण शब्द असं म्हणतो सिद्ध शब्दामध्ये तत्सम आहे तद्भव आहे देशी आहे हे आम्हाला माहीत असले पाहिजे एक याचे एकूण तीन प्रकार पडतात हे लक्षात घ्या पुढे देशी शब्द कशाला म्हणणार घोडी खोली भाऊ सासरा की घोडा देशी शब्द आहे घोडा खोली भाऊ भातृ भातृपासून पासून आलेला भाऊ हा शब्द आहे सासरा हा शब्द कशापासून आला मित्रांनो सासरा सासराचा तत्सम शब्द तुम्हाला माहित असला पाहिजे खोलीचा तत्सम शब्द तुम्हाला माहीत असला पाहिजे या ठिकाणी देशी शब्द गोडा आहे जे शब्द मूळ रहिभाषांच्या बोलीभाषेतून आलेले आहेत त्यांना आपण देशी शब्द म्हणतो पुढे सिद्ध शब्दाचे प्रकार किती बघा प्रकार विचारले तीन प्रकार सरळ सरळ उत्तर दिलं आहे गोंदिया नागपूरला प्रश्न आहे सिद्ध शब्द तीन प्रकार कोणते शिद्धमध्ये जा आहे ये आहे कर आहे बस आहे बोल आहे पी आहे जे मूळचे धातू आहेत त्यांना आपण सिद्ध शब्द म्हणतो आपण याच्या आधी सुद्धा आणि त्या सिद्धचे ते तीन प्रकार पडतात मग तत्सम तद्भव आणि देशी ओके सिद्ध शब्द पुढे बघा तत्सम शब्दांबद्दलचे काही प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत त्याची मती कुंठीत झाली मती मती मुळातला तत्सम संस्कृत शब्द आहे कोणत्या प्रकारात मोडतोय तर तत्सम संस्कृत आहे मती खाली तर या ठिकाणी पहिला ऑप्शन बरोबर आपल्याला दिसतो आहे पुढे विनाकारण हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे असा प्रश्न विचारला गेला विनाकारण विना हा उपसर्ग या ठिकाणी लागलेला आहे याला उपसर्ग घटित शब्द असं आपण म्हणत असतो विनाकारणला खाली ऑप्शन प्रत्यय घटितही होता विना उपसर्गामध्ये काय उपसर्ग हा आधी लागतो नामाच्या पूर्वी लागतो असं आपण म्हणूया ओके सुरुवातीला किंवा अलीकडे असंही त्याला म्हणू शकतो आणि प्रत्यय जो आहे तो नंतर लागतो त्यानंतर सिद्ध शब्द आपण पाहिले अभ्यस्त ही एक वेगळी कन्सेप्ट आहे त्यावर आपण बोलूया आणि इथे आपलं उत्तर होतं उपसर्ग पुढे वृद्ध हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे वृद्ध तद्भव परभाषी देशी की तत्सा वृद्ध मित्रांनो संस्कृतमधून आलेला जसाच्या तसा शब्द वृद्ध मग याचा तद्भव काय होईल असाही एक मुद्दा आहे किंवा याला समानार्थी शब्द म्हणून तुम्ही कोणत्या याला वापर कोणता शब्द वापरणार तो प्रश्न आहे पुढे आहे अभ्यस्त शब्द अभ्यासतामध्ये पूर्ण अभ्यस्त, अभ्यस्त शब्द धरपकड कागदपत्र बाडविस्तार घरघर पूर्ण अभ्यास पुनरावृत्ती होती मध्ये काय पुनरावृत्ती मग पूर्ण पुनरावृत्ती होते का त्याला म्हणणार पूर्ण अभ्यास एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा येऊन जोडी शब्द तयार होतो पुढे द्विरुक्त शब्दाला पूर्ण अभ्यास शब्द असे म्हणतात विविध जातीतले शब्द हे असू शकतात अभ्यास शब्द बाबतीत पुढेचा प्रश्न फार महत्वाचा आहे झाडबीड चहा बिहा पुस्तक बिस्तक बीड चहा बिहा पुस्तक बिस्त थोडा बदल होतोय थोडा बदल होतोय त्याला अंश अभ्यस्त असं म्हणायचं पुढे बघा अनुकरण वाचक याच्यामध्ये ध्वनी आहे साऊंड आहे त्याला आपण अनुकरणाचक म्हण वाचक म्हणतो ते माहीत असलं पाहिजे पुढे बघा जेव्हा पूर्ण शब्द पुन्हा जसाच्या तसा येत नाही आहे काही अक्षरं ये बदलून येत आहेत अक्षरं म्हणतोय आम्ही अक्षर अर्थात बदलून आलेल्या शब्दाला वेगळा अर्थ नसतोच मात्र अक्षरं बदलत आहेत त्याला अंश अभ्यस्त म्हणतात गर्बीर लेचेपेच्या किडूक मिडूक शेजारी बाजारी चुळबुळ अंश अभ्यस्त आहे पुढे अभ्यास शब्द शेजारी बाजारी खेळकर उन्हाडके आणि राजकीय सर अभ्यास म्हणजे पुनरावृत्ती शेजारी बाजारी एका शब्दाची किंवा काही शब्दांची पुनरावृत्ती होत असेल अभ्यास म्हणजे काय दुप्पट होणे द्वित होणे म्हणून या ठिकाणी शेजारी बाजारी हा अभ्यस्त शब्द आहे हे लक्षात घ्यावा लागेल मित्रांनो अशा पद्धतीने थोडक्यात या ठिकाणी आपण हा टॉपिक बघितला निश्चितच परीक्षेसाठी तुम्हाला उपयुक्त ठरेल यात कोणतीही शंका नाही इथे आपण थांबूया धन्यवाद